प्रसंगात तिच्या मदतीला धावला असती मदतही आम्ही कधी विसरणार नाही. पण त्या बदल्यात भलताच मोबदला घेऊ पाहशील. हे दोन्ही आज जागेवर राहणार नाहीत. किती मुलींना फसवलं तुम्ही, किती जणींच्या आयुष्याशी खेळा. आय मी लग्न करतो राजश्रीशी, निंबाळकरांच्या राजश्रीशी. भाऊ जायस आहे तू, साप आहे साप. किती जणींच्या आयुष्याशी खेळा. आय मी लग्न करतो राजश्रीशी, निंबाळकरांच्या राजश्रीशी. माझा बाप जिवंत आहे. ए आबा, कोण आहे माझा बाप? ए आबा, कुठे आहे तो सांग ना आबा. प्रसंगात तिच्या मदतीला धावला असती मदतही आम्ही कधी विसरणार नाही. पण त्या बदल्यात भलताच मोबदला घेऊ पाहशील. हे दोन्ही आज जागेवर राहणार नाही. तू साप आहे साप. ए आबा, कोण आहे माझा बाप? ए आबा, कुठे आहे तो सांग ना आबा. असंच पाहिजे नवनव हा बाबूराव पवार निर्मित आणि गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित मराठी चित्रपट येत्या 15 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात एकाच वेळी 12 ठिकाणी प्रदर्शित होतोय. जुन्या नव्या पिढीला आवडेल अशा या चित्रपटात आहेत मोहन जोशी, स्मिता तळवलकर, सुनील शेंडे, अंकुश चौधरी, मिलिंद गवळी, वैशाली आणि नवा चेहरा गौरी यादव. पाहूया या चित्रपटाशी संबंधित मंडळी या चित्रपटाविषयी काय सांगतायत ते. बेसिकली हा एक फॅमिली प्ले आहे. कोणालाही आवडेल अशी स्टोरी आहे त्याची. दोन फॅमिलीमधला कॉन्फ्लिक्ट आहे. दोन फॅमिलीमधलं दोघे प्रिन्सिपलचे असतात, तत्वाचे असतात दोघे जण. आणि आपापल्या तत्वासाठी त्या दोस्तांमध्ये, दोन दोस्तांमध्ये भांडण झालेलं असतं. हा असा पहिला प्रोड्युसर मला भेटला की ज्यांनी सांगितलं कोरा चेक लिहून देतो, लागतील तेवढे पैसे खर्च करा, पण उत्तम चित्रपट झाला पाहिजे. 2 वर्षापूर्वी आमची गोविंद भाऊची कोल्हापूरमध्ये भेट झाल्यानंतर आम्ही गोविंद भाऊ बरोबर बसून प्लॅनिंग केलं आणि गोविंदभाऊ सांगितलं की चांगल्या प्रतीचा आपण पिक्चर जर करायचा असेल तर त्यासाठी खर्च आम्ही जसं सांगू तसं करावं लागेल. त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये पैसा खर्च केला. आमच्या मुलीवर हात टाकू पाहणाऱ्या ते शिरप्याचे हातपाय तोडायची शपथ घेतली आम्ही आणि आमच्या मुलीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचे डोळे काढायला आम्ही कमी करणार नाही. चित्रपटात भूमिका एक म्हणजे बरेच शेड्स आहेत त्या भूमिकेमध्ये. लाईक सुरुवातीला श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी, नंतर लग्न झाल्यावर सोबल कॅरेक्टर आहे. माझी भूमिका एका आदिवासी मुलाची आहे. हे ढोंग नाही आहे, हा पळपुट्यापणा पण नाही आहे. अगं प्रेम करतो मी तुझ्यावर आणि म्हणूनच वाटतं या कैफातून आपण दोघे जेव्हा बाहेर पडू तेव्हा कोणतं आयुष्य वाढून ठेवलं असेल तुझ्या पुढे. ही टिपिकल आई नाही आहे जी मराठी चित्रपटात दरवेळेला दिसत राहते. ती तर त्याच्या त्याचे कंगोरे खूप छान आहेत. त्या भूमिकेला एक वेगवेगळ्या पैलू आहेत ते फार चांगले वाटले मला. ओळखायला चुकलास की स्वतःची ओळख करून द्यायला मीच कमी पडले कुणास ठाऊ. या पिक्चरमध्ये मी मोहन जोशी आणि स्मिता तळवलकर यांच्या मुलाचं काम करतो आहे. पण मी सावत्र मुलगा आहे आणि त्याच गावामध्ये काही दिवसांनी मी रेंजर म्हणून येतो. ते 9 गाणी आहेत आणि कुलकर्णी साहेबांची खूप मेहरबानी की त्यांनी बिलकुल मला
अक्षरशः मोकळं सोडलं होतं. माझ्या अनेक चित्रपटात त्यांनी गाणी म्हणली. एकही दिवशी बोलता बोलता मला म्हणाले की भाऊ मी चित्रपट दिग्दर्शित करू इच्छितो, रेकॉर्ड संगीत दिग्दर्शन करू इच्छितो, कधी संधी असेल तर माझी आठवण ठेवा. आणि जेव्हा 10 वर्षांनंतर परत मी चित्रपटात उभा राहिलो तर पहिली आठवण मला वाडकरांचीच आली. सगळ्या मूळची गाणी आहेत त्याच्यात. म्हणजे मला ह्या सिनेमात मेलोडियस ड्युएट करायला मिळालं, रोमॅन्टिक सॉन्ग, एक बॅकग्राऊंड सॉन्ग फार चांगलं आहे म्हणजे टायटल सॉन्ग आहे ते, किंवा लावणी केली मी. छोटीशी अपेक्षा आहे की लोकांनी हा चित्रपट पाहावा, आणि या चित्रपटामध्ये खूप लोकांनी मनापासून कष्ट केलेले. गोविंद कुलकर्ण्यांबद्दल सांगायला माझी म्हणजे लायकीच नाही त्यांच्याबद्दल बोलण्याची, इतके मोठे दिग्दर्शक आहेत ते. कितपत काय होईल ते मी सांगू शकत नाही, मी माझ्या परीने मेहनत घेईन, बाकी सर्व प्रेक्षकांवर. किती मुलींना फसवलं तुम्ही, किती जणींच्या आयुष्याशी खेळला. आतापर्यंत मी ऐकून घेतलं, याचा अर्थ तुम्ही माझ्यावर केलेले आरोप मला मान्य तसं नाही. तुम्हाला मान्य नाही. गोविंद भाऊंनी 25-26 पिक्चर मात्र काढलेले आहे, त्यांचे सर्व पिक्चर हे हिट झालेले आहेत. हे पण पिक्चर त्यांचं नक्की हिट होईल, त्यांचं दिग्दर्शन केलेलं आहे, त्यामुळे आमचा टाकलेला पैसा काय वाया जाणार नाही. असंच पाहिजे नवनवं हा बाबूराव पवार निर्मित आणि गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित मराठी चित्रपट 15 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात एकाच वेळी 12 ठिकाणी प्रदर्शित झालाय. जुन्या नव्या पिढीला आवडेल अशा या चित्रपटात आहेत मोहन जोशी, स्मिता तळवलकर, सुनील शेंडे, अंकुश चौधरी, मिलिंद गवळी, वैशाली आणि नवा चेहरा गौरी यादव. पाहूया या चित्रपटाशी संबंधित मंडळी या चित्रपटाविषयी काय सांगतायत ते. बेसिकली हा एक फॅमिली प्ले आहे, कोणालाही आवडेल अशी स्टोरी आहे त्याची. दोन फॅमिलीमधला कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे दोन फॅमिलीमधलं दोघे प्रिन्सिपलचे असतात, म्हणजे तत्वाचे असतात दोघे जण, आणि आपापल्या तत्वासाठी त्या दोस्तांमध्ये दोन दोस्तांमध्ये भांडण झालेलं असतं. हा असा पहिला प्रोड्युसर मला भेटला की ज्यांनी सांगितलं कोरा चेक लिहून देतो, लागतील तेवढे पैसे खर्च करा, पण उत्तम चित्रपट झाला पाहिजे. 2 वर्षापूर्वी आमची गोविंद भाऊची कोल्हापूरमध्ये भेट झाल्यानंतर आम्ही गोविंद भाऊ बरोबर बसून त्यांनी प्लॅनिंग केलं, आणि गोविंद भाऊ सांगितलं की चांगल्या प्रतीचा आपण पिक्चर जर करायचा असेल तर त्यासाठी खर्च आम्ही जसं सांगू तसं करावं लागेल, त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये पैसा खर्च केला. आमच्या मुलीवर हात टाकू पाहणारा ते शिरपाचे हात पाय तोडायची शपथ घेतली आम्ही, आणि आमच्या मुलीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचे डोळे काढायला आम्ही कमी करणार नाही. चित्रपटात भूमिका एक म्हणजे बरेच शेड्स आहेत त्या भूमिकेमध्ये, लाईक सुरुवातीला श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी, नंतर लग्न झाल्यावर सोबल कॅरेक्टर आहे. माझी भूमिका एका आदिवासी मुलाची आहे. हे ढोंग नाही आहे, हा पळपुटेपणा पण नाही आहे. अगं प्रेम करतो मी तुझ्यावर, आणि म्हणूनच वाटतं या कैफातून आपण दोघे जेव्हा बाहेर पडू तेव्हा कोणतं आयुष्य वाढून ठेवलं असेल तुझ्या पुढे. ही टिपिकल आई नाही आहे जी मराठी चित्रपटात दरवेळेला दिसत राहते ती, तर त्याच्या त्याचे कंगोरे खूप छान आहेत. त्या भूमिकेला एक वेगवेगळा पैलू आहे, ते फार चांगले वाटले मला. ओळखायला चुकलास की स्वतःची ओळख करून द्यायला मीच कमी पडले कुणास ठाऊ. या पिक्चरमध्ये मी मोहन जोशी आणि स्मिता तळवलकर यांच्या मुलाचं काम करतो, पण मी सावत्र मुलगा आहे आणि त्याच गावामध्ये काही दिवसांनी मी रेंजर म्हणून येतो. ते 9 गाणी आहेत आणि
कुलकर्णी साहेबांची खूप मेहरबानी की त्यांनी बिलकुल मला अक्षरशः मोकळं सोडलं होतं. माझ्या अनेक चित्रपटात त्यांनी गाणी म्हणली. एकही दिवशी बोलता बोलता मला म्हणाले की भाऊ मी चित्रपट दिग्दर्शित करू इच्छितो, रेकॉर्ड संगीत दिग्दर्शन करू इच्छितो, कधी संधी असेल तर माझी आठवण ठेवा. आणि जेव्हा 10 वर्षांनंतर परत मी चित्रपटात उभा राहिलो तर पहिली आठवण मला वाडकरांचीच आली. सगळ्या मूडची गाणी आहेत त्याच्यात. म्हणजे मला ह्या सिनेमात मेलोडियस ड्युएट करायला मिळालं, रोमॅन्टिक सॉन्ग, एक बॅकग्राऊंड सॉन्ग फार चांगलं आहे म्हणजे ते टायटल सॉन्ग आहे ते, किंवा लावणी केली मी. छोटीशी अपेक्षा आहे की लोकांनी हा चित्रपट पाहावा, आणि या चित्रपटामध्ये खूप लोकांनी मनापासून कष्ट केलेले. गोविंद कुलकर्ण्यांबद्दल सांगायला माझी म्हणजे लायकीच नाही त्यांच्याबद्दल बोलण्याची, इतके मोठे दिग्दर्शक आहेत ते. कितपत काय होईल ते मी सांगू शकत नाही, मी माझ्या परीने मेहनत घेईन, बाकी सगळं प्रेक्षकांवर. किती मुलींना फसवलं तुम्ही, किती जणींच्या आयुष्याशी. आतापर्यंत मी ऐकून घेतलं, याचा अर्थ तुम्ही माझ्यावर केलेले आरोप मला मान्यच असं नाही. तुम्हाला मान्य नाही. गोविंद भाऊंनी 25-26 पिक्चर मात्र काढलेले आहे, त्यांचे सर्व पिक्चर हे हिट झालेले आहेत. हे पण पिक्चर त्यांचं नक्की हिट होईल, त्यांचं दिग्दर्शन केलेलं आहे, त्यामुळं आमचा टाकलेला पैसा काय वाया जाणार नाही.